या बातमीची प्रस्तुत करतायत 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर रोड, वरुड। वरुड शहरात वाहतूक पोलीस विभागाची वाहतूक नियमाबाबत जनजागृती। शहरातील बस स्टॉप परिसरात दिला वाहतुकीबाबत जनजागृतीपर संदेश। यमराजचा अभिनय करून विद्यार्थ्यांना दिला वाहतूक नियमांचा संदेश। दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत असल्यानं जिल्हा वाहतूक पोलीस विभागातर्फे ग्रामीण पोलीस विभागातर्फे आता ग्रामीण भागात अपघातांसंदर्भात वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती सुरू आहे। आणि या जनजागृती करण्यासाठी साप्ताहिक आठवड्यामध्ये प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक पब्लिक प्लेसवर बस स्टॉप असो आणि जिथे जास्तीत जास्त नागरिकांची वर्दळ असते, युवकांची वर्दळ असते, त्या ठिकाणी जाऊन आता जिल्हा वाहतूक पोलीस जे प्रशासन या ठिकाणी आहे ते जनजागृती या ठिकाणी करते आहे। आणि आपल्या सोबत याच वाहतुकीचे एएसआय सर आहेत, यमराज देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, सर्वात प्रथम सांगा, ये मोहीम राबवण्याचा काय उद्देश आहे आपला? मोहीम राबवण्याचा एक उद्देश आहे, जेणेकरून लोकांचा अपघात झाला पाहिजे, अपघात टळला पाहिजे, यासाठी आम्ही मोहीम राबवतो। लोक सुरक्षित राहिले पाहिजे, त्याचं जीवनमान एक उंचावलं पाहिजे, ते लॉंग लाईफ जगले पाहिजे, यासाठी हे रस्ते अपघात टळावे या उद्देशाने हे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अविनाशजी बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल उंबरकर साहेब कोणी व जिल्हा वाहतूक शाखा अमरावती ग्रामीण यांच्या वतीने, तसेच PI प्रदीप चौगावकर साहेब यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। आपल्यासोबत याच मोहिमेमध्ये यमराज देखील आहेत, आप क्या संदेश दे रहे? मैं संदेश देना चाहूंगा कि ऊपर जगह नहीं है तो गलती ना करे, मैं आप लोगों को ले जाने के लिए हमेशा तत्पर हूँ। इसलिए जो वाहतूक के नियम है, जो ट्रैफिक पुलिस वालों के रूल है, वो केयरफुली स्ट्रिक्टली फॉलो करे। मतलब मराठी मध्ये की कुठले नियम आपण प्रामुख्याने या ठिकाणी युवकांना सांगत आहात? युवकांसाठी प्रामुख्याने दोन तीन नियम अंमलबजावणी करावी। पहिला नियम, टू व्हीलर चालवताना हेडफोन, इयरफोन किंवा मोबाईलचा वापर नाही करायचा आणि ड्रंक अँड ड्राईव्ह टाळायची। आणि दुसरा म्हणजे हेल्मेट, हेलमेट एकदम आवर्जून घालायचा। हेल्मेट आहे तर तुमची जिंदगी आहे, नाही तर हेल्मेट नाही तर काहीच नाही। बस हे वाहतुकीचे नियम सांगणारी ही मोहीम आहे आणि संपूर्ण जिल्ह्याभरात ग्रामीण भागात ही मोहीम एकट्या 7 दिवस चालणार आहे। आज त्याचाच एक भाग म्हणून वरुड शहरात देखील ही मोहीम पूर्ण झाली। कॅमेरामॅन अभिषेक जिस्कारसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आमचे पोलीस अधीक्षक साहेब अविनाशजी बारगळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे जे मोहीम जे चालू आहे की अपघात टळले पाहिजे, अपघात नाही झाले पाहिजे, त्यासाठी युवकांनी आणि जे पालक लोक आहेत त्यांनी हेल्मेटचा वापर केलेला पाहिजे, टिबचिट चालू नये, वाहन चालवत असताना मोबाईलचा फोनचा वापर करू नये, वाहन फोर व्हीलर वाहन चालवत असताना सीटबेल्ट लावावे। आणि तुमच्यासाठी आम्ही वरुड पोलीस, अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस, आम्ही तुमच्या सेवेसाठी आम्ही रोडवर तत्पर असतो। पण जेव्हा आम्ही तत्पर असतो तेव्हा आम्ही फक्त तुम्हाला दंड करू शकतो, पण तुमच्याकडून कायदा अशी चूक जर झाली तर हे यमराज तुम्हाला सोडणार नाहीत। हे यमराज आहेत, हे कोणाच्या म्हटल्याने ऐकणार नाही आहेत। पोलिसांना भेटले तर पोलीस फक्त दंड करू शकतो, तुमच्या कारवाई करू शकतो, पण तुम्ही हेल्मेट जर नाही वापरलं तर शेवटी यमराज आहेत, हे एक सत्य आहे। प्रत्येकाने हेल्मेट वापरा, सीटबेल्टचा वापर करा आणि मोबाईल फोनवर बोलू नका गाडी चालवत असताना। कितीही महत्त्वाचा अर्जंट जरी मेसेज असला आपल्याला तर गाडी साईडने लावा आणि नंतर आपलं जे काही बोलायचं ते बोला आणि समोर निघून जा। हाच फक्त आमचा एक संदेश देणं आहे। आता माझे सहकारी मित्र बोलतात। बघा, काय की कायदा असून भागत नाही तर त्या कायद्याची माहिती असली पाहिजे आणि त्या कायद्याप्रमाणे लोकांनी वागलं पाहिजे, हा त्याच्या मागचा एक भूमिका आहे। बरोबर आहे, वाहतुकीचे नियम लोकांना माहीत असेल पण ते पाळत नाही, तर लोकांनी त्या वाहतुकीच्या नियमाचं पालन केलं पाहिजे यासाठी ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या आदरणीय पोलीस निरीक्षक श्री उंबरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमाची जनजागृती व्हावी, लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावे या उद्देशाने ही मोहीम आम्ही आजपर्यंत जवळपास
दर्यापूर, अंजनगाव, त्यानंतर चांदूर बाजार आणि आज मोर्शी वरुड या भागामध्ये वाहतुकीच्या नियमाची माहिती लोकांना दिलेली आहे। तर हे वाहतुकीचे नियम काय, साध्या साध्या गोष्टी आहेत, त्या माणसांनी जर पाडल्या तर त्यांचा मृत्यू वाचवू शकतो। हे वाहतुकीचे नियम काय, तर समजा आपण बाईक चालवत आहे, बाईक चालवत असताना त्यांनी हेल्मेट वापरू नये। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही गाडी चालवा म्हणजे कार चालवा, बाईक चालवा, दारू पिऊन व्यसन करून तुम्ही या गोष्टी म्हणजे ड्राईव्ह करू नये। तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही समजा कार चालवता किंवा बाईक चालवता तर मोबाईल फोनचा वापर करू नये, ट्रिपल शीट वाहन वाहतूक करू नये आणि स्पीडने वाहन चालवू नये, झिकझॅक पद्धतीने भरधाव वेगाने निष्काळजीपणाने आपण वाहन चालवू नये। या थोड्या थोड्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या आणि याची नियोज जर आपण याचं पालन केलं, हेच वाहतुकीचे नियम आहे, या वाहतुकीच्या नियमाचं पालन केलं तर पर्यायाने आपला अपघात होणार नाही, देश आपण सुरक्षित आणि देशही सुरक्षित, बस एवढे बोलू शकतो। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।